कारण आजचा आपला कंटेंट आहे हे गाडीवरती क्रॅच असतात ते कशा प्रकारे मिटवायचे, त्याच्यासाठी आपण एक कंपाऊंड आणलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही। याच्यासाठी आपल्याला एक कॉटन लागणार आहे, मायक्रोफायबर कॉटन आहे। परत हे पॉलिश म्हणजे आपण रबिन कंपाऊंड लावणार, त्याच्यानंतर त्याला शाईन आणण्यासाठी पॉलिशचा उपयोग करणार आहे आपण। मोटोमॅक्सचं आपण लिक्विड पॉलिश घेतलेलं आहे। तर हे आहे रबिनचं कंपाऊंड, 3M आहे रबिन कंपाऊंड, तुम्ही पाहू शकता त्याच्यावर लिहिलेलं आहे। तर हे 200-200 आसपास भेटते हे। तर आपण हे गाडीवरती यूज करून पाहणार आहे कशाप्रकारे क्रॅचेस मिटवायचे ते। तर चला व्हिडिओ गाडीवरती आपण करून पाहूया यूज कशाप्रकारे। तर आपण गाडीवरती आता रबिन कंपाऊंड घेतलेलं आहे आपण आता, आणि कॉटन पण आणलेलं आहे। तर गाडीवर तुम्ही क्रॅचेस पाहू शकता, हे तुम्हाला दिसत असतील पहा थोड्या प्रकारे क्रॅच आहेत। तर एक क्रॅच आपल्याला घालवायचे आहे, तर रबिन कंपाऊंडचा आपण उपयोग करून येणार आहे। तर प्रथम पहा मी रबिन कंपाऊंड घेणार आहे आता, याला खोलून घेऊया। प्रथम खोललेला आहे मी आता रबिन कंपाऊंड, याच्यावर लावतो आहे। तर याच्यावरती लावा किंवा आपण जो कॉटन घेणार आहे त्याच्या कॉटनच्या एका कोपऱ्यावरती घ्या, आणि जिथं क्रॅचेस आहेत त्या ठिकाणी असे पूर्णपणे घासायचं। ज्या प्रकारे क्रॅचेस आहेत, उभ्या प्रकारे क्रॅच आहेत तर उभ्या प्रकारे, ज्या प्रकारे क्रॅचेस आहेत त्या प्रकारे त्याला घासायचं मोशनमध्ये। पाहू शकता मी आपल्या टाकीवरती क्रॅच आहे, त्याच्यावरती आपण रबिन कंपाऊंड लावत आहे व्यवस्थित। तर रबिन कंपाऊंड लावून घ्यायचे, आणि ज्या प्रकारे क्रॅचेस आहेत त्या प्रकारे त्याला घासून घ्यायचं। थोड्या वेळापर्यंत घासायचं, उशापर्यंत क्रॅचेस तुमचे निघून जातात। जास्त डीपमध्ये क्रॅचेस असतात ते निघत नाहीत, कारण ते पूर्ण पेंट केलेला असतो, त्याच्यामुळे ते क्रॅचेस निघून जात नाहीत। एक ते दोन वेळा लावून घ्यायचं त्या ठिकाणी, अशा प्रकारे लावा किंवा कॉटनवरती घेतलं तरी पण चालेल, डायरेक्ट घेऊन चोळले तरी पण चालेल। ज्या प्रकारे मात्र क्रॅच आहेत त्या प्रकारेच त्याला चोळायचं। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे। बघा अशा प्रकारे चोळून घेतलेलं आहे, याच्यावरती मी व्यवस्थितरित्या क्रॅच काढून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता टाकीवरती जास्त रिफ्लेक्ट होत असल्यामुळे तुम्हाला दिसत असेल की नाही, टाकीला तुम्ही चमक पण पाहू शकता कशा प्रकारे आलेले आहे। आपण क्रॅच काढून त्याच्यावरती पॉलिश पण लावलेलं आहे, कारण ते रबिंग कंपाऊंड लावतो त्याच्यामुळे आपलं म्हणजे थोडंसं व्हाईटमध्ये चमक येत नाही, तर ते चमक आणण्यासाठी आपण पॉलिश उपयोग केलेला आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, बाय फ्रेंड्स।